शासकीय वैद्यकीय महाविद्यालय में टूर विद इन बॉडी कार्यक्रम के तहत मनुष्य के शारीरिक अवयव के संबंध में जानकारी देने हेतु एक कार्यक्रम का आयोजन किया गया। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय और रुग्णालय में टूर विद इन बॉडी इस कार्यक्रम का आयोजन किया गया। इस कार्यक्रम के अनुसार मनुष्य के शरीर में स्थित अवयव के बारे में विस्तार पूर्वक जानकारी देने के संदर्भ में यह कार्यक्रम लिया गया था। इस कार्यक्रम का उद्घाटन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय एवं रुग्णालय के अधिष्ठाता डॉक्टर मोरे के हाथों किया गया। इस मौके पर मंच पर मान्यवरों में डॉक्टर मंगेश गुलवाड़े, डॉक्टर गोलघाटे, डॉक्टर श्रुति मामिडवार के साथ अन्य मान्यवर मौजूद थे। सर्वप्रथम मान्यवरों का स्वागत किया गया तथा टूर विद इन बॉडी इस कार्यक्रम के संबंध में मान्यवरों के साथ वहां पर शिक्षा ले रहे विद्यार्थी ने इस संबंध में जानकारी दी। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर यांच्या तर्फे आयोजित टूर विद इन बॉडी हा जो एक स्तुत्य उपक्रम जो चंद्रपुरातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला गेला आहे तो नक्कीच एक वाखाणण्यासारखा आहे। आपण पाहतो की टूर आपला देशातला टूर होतो, परदेशातला टूर होतो, पण आपल्या शरीरातला टूर आपण कधीच करत नाही। याचाच अर्थ असा आहे की आपल्या शरीरामध्ये अवयव किती आहेत, अवयव कसे आहेत, कसे असतात, कुठे असतात, किती असतात, तर त्याची माहिती या टूर विद इन बॉडी या कार्यक्रमाअंतर्गत होत असते। आणि या माध्यमातून डिपार्टमेंट ऑफ ॲनॅटॉमी त्याचे जे HOD आहेत डॉक्टर ताळकेश्वर गोळघाटे सोबत डॉक्टर श्रुती मामिडवार आणि त्यांची पूर्ण चमूट विद्यार्थी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर मधील शरीररचनाशास्त्र विभागामार्फत एक अवयव प्रदर्शनीचे आयोजन चंद्रपूर शहरामध्ये करण्यात आलेले आहे। यामध्ये वर्ग 5 ते वर्ग 12 विद्यार्थ्यांना आपल्या शरीरामध्ये असणारे निरनिराळे अवयव त्यांना या डोळ्यादेखत इथे दाखवण्यात येणार आहे। काय होते की वर्ग 5 ते वर्ग 12 विद्यार्थ्यांना आपल्या शरीराबद्दल आपल्या शरीरामध्ये काय आहे आणि आपण काय शिकतो याच्याबद्दलची माहिती असते। जसं आपल्या शरीरामध्ये 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, ठीक आहे, जीभ आहे, 2 हात आहेत, 2 पाय आहेत, म्हणजे बाह्य अवयव काय काय आहेत हे आपल्याला या शाळांमध्ये मुलांना माहिती होत असते। परंतु आपल्या शरीरामध्ये हार्ट कुठे आहे, ब्रेन कुठे आहे, लंग्स कुठे असतात, किडनी कशी असते, आपले इंटेस्टाईन कशी असते, या सर्व अवयवांची माहिती तर ते आपल्या अभ्यासामध्ये शिकत असतात, परंतु प्रत्यक्षामध्ये हे सगळे अवयव कसे असतात हे पाहण्याची संधी आपल्या या विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावी म्हणून चंद्रपूरसारख्या एक अतिदुर्गम जिल्ह्यामध्ये आणि त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या सर्व अवयवांची, ब्रेन, हार्ट, लंग्स, लिव्हर, स्प्लीन, किडनी, हे प्रत्यक्षामध्ये या मुलांना बघायला मिळावं म्हणून शरीरशास्त्र विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूरमार्फत आम्ही ही अवयव प्रदर्शनी आयोजित केलेली आहे। ही अवयव प्रदर्शनी आजपासून तर शनिवारपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये राहणार आहे। मी दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण ऑर्गन एक्झिबिशन तसेच अवयव प्रदर्शन याचा प्रोग्राम अरेंज करत असतो आणि यामध्ये चंद्रपूर शहरातील पूर्ण शाळांमधून विविध वर्गाचे विद्यार्थी आम्हाला भेट देत असतात। आम्ही इथे सर्व विद्यार्थ्यांना विविध ऑर्गन दाखवून त्यांच्याबद्दल माहिती पण देत असतो, तसंच त्यांच्या बेनिफिट्ससाठी काय काय कोर्सेस आहेत समोर 12वीनंतर आणि तसंच त्यांच्या हेल्थबद्दल समोर येणारे डिसीजेस यांच्याबद्दल माहिती देत असतो। तसंच मी सर्व चंद्रपूरकरांना पण विनंती करतो की त्यांनी या अवयव प्रदर्शन तसेच ऑर्गन एक्झिबिशनचा लाभ घ्यावा। सर्व चंद्रपूरकरांना 20 आणि 21 फेब्रुवारी या 2 दिवशी आम्ही त्यांना आमंत्रित करत आहोत। तसेच मी पुन्हा एकदा सर्व चंद्रपूरकरांना विनंती करतो की त्यांनी या अवयव प्रदर्शनाचा भरपूर लाभ घ्यावा। इस कार्यक्रम में बड़ी संख्या में लोगों की मौजूदगी थी।